प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य, ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे। मी माफी मागणार नाही, इतक्या स्पष्ट शब्दात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सरकारला ठणकावलं आहे। राहुल यांच्या पत्रकार परिषदेबद्दल अधिक चर्चेतल्या बातमीत ऐकणार आहोत। शिवाय संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेला इशारा, विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता, परदेशातूनही राहुल यांच्यावरील कारवाईचा निषेध, मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरी विरोधात विधानसभेत ठराव मंजूर, प्रोजेक्ट टायगरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष नाणी काढण्यात येणार, या बातम्या ऐकणार आहोत आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये। सोबतच महिला प्रीमियर लीगच्या आजच्या अंतिम फेरीची उत्सुकता आहेच। चला तर मग सुरुवात करूया विधिमंडळ रणधुमाळीच्या बातमीपासून। विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या जोडे मारो आंदोलनावरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला आणि कामकाज 3 वेळा तहकूब झालं। विधिमंडळाच्या आवारात वारंवार अशा घटना घडत असून त्याला पायबंद घालताना आमदारांसाठी आचारसंहिता आणि आंदोलनाबाबतची मार्गदर्शक सूचना लागू करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। तर विधिमंडळाच्या आवार आणि सभागृहातही बोलताना सगळ्यांनीच तारतम्य बाळगायला हवं अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करीत जोडे मारो आंदोलनात सहभागी झालेल्या तालिका सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी केलेली कृती अशोभनीय आहे। राष्ट्रीय नेत्यांच्या अपमानाबाबत सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने भूमिका घेतली जात आहे, त्याबाबत आपण कारवाईचे आश्वासन दिले असून संबंधित सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, नाहीतर काल त्यांनी जे केले ते उद्या आमच्याकडूनही घडेल असा इशारा पटोले यांनी दिला। त्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी आक्षेप घेत कालच्या घटनेचे कोणी समर्थन केलेले नाही, अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र याच आवारात गेले 8 महिने मुख्यमंत्री व अन्य सदस्यांबद्दल खोके आणि बोके असे म्हणत तुम्ही त्यांचा अपमान कसा करता अशी विचारणा केली। संबंधित घटनेबाबत सुरक्षा यंत्रणेकडून अहवाल मागवला असून त्याबाबत कारवाई करण्याचा पुनरुच्चार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला। तसेच विधिमंडळाच्या आवारात वारंवार अशा घटना घडत असून राष्ट्रीय नेत्यांचा अवमान होऊ नये आणि आंदोलनादरम्यान सदस्यांची वर्तणूक कशी असावी याबाबत आचारसंहिता लागू करण्यात येणार असून त्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी सदस्यांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले। राहुल गांधींविरोधात कारवाईची परदेशातूनही दखल। काँग्रेस नेते राहुल गांधींवरील कारवाई विरोधात देशभरातलं वातावरण तापलं असतानाच आता त्याची भारताबाहेरही दखल घेतली जाऊ लागली आहे। भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी त्याविषयी निषेध व्यक्त केला आहे। आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, राहुल गांधींची संसद सदस्यता रद्द करणं हा गांधीवादी विचारसरणी आणि भारताच्या मूल्यांसह केलेला विश्वासघात आहे। माझ्या आजोबांनी ज्यासाठी त्यांच्या आयुष्याची अनेक वर्ष तुरुंगात घालवली तो हा भारत नाही। रो खन्ना हे US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये सिलिकॉन व्हॅलीचे प्रतिनिधित्व करतात। खन्ना यांनी आणखी एक ट्विट करत त्यात पंतप्रधान मोदींना टॅग केलं आहे आणि म्हटलं आहे की भारतीय लोकशाहीच्या हितासाठी हा निर्णय बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे। हिंमत असेल तर शिंदेंनी स्वतंत्र पक्ष काढून दाखवावा, संजय राऊतांचे आव्हान। गेल्या 2 दिवसात राज्यात ज्या ज्या घटना घडत आहेत त्या पाहता देशात लोकशाही राहिलेली नाही असे मत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे। शिंदे यांना खुले आव्हान देताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे 5 आमदार तरी निवडून आणून दाखवावेत।
जे आपल्या विरोधात आवाज उठवतील त्यांना न्यायालय तपास यंत्रणांकडून नष्ट करायचं, विरोधक नष्ट करायचे हेच चाललं आहे. एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले की आम्हाला खोके मिंधे का म्हणता. हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. हिंमत असेल तर आणि तुम्ही सच्चे असाल किंवा जे काही बंड वगैरे केलंय म्हणत असाल ते खरं असेल तर राजीनामे द्या. आत्ता निवडणुका घ्या, तेव्हा जनताच दाखवून देईल की खरी शिवसेना कोणती. आणि तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा, असं आव्हानच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय शांत बसू शकत नाहीत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचं नेतृत्व किती मोठं आहे हे समजतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाशी सौदा करून एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं, असाही आरोप संजय राऊत यांनी केला. आता ऐकूया काही वेगवान घडामोडी. वाघाच्या संवर्धनासाठी भारताने 1973 ला प्रोजेक्ट टायगरची सुरुवात केली होती. यावर्षी या प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयानं 50 रुपयांचं स्मारक नाणं काढण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 1973 रोजी प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली होती. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प होण्याचा मान मिळाला होता. सध्या देशात 53 व्याघ्र प्रकल्प असून वाघांची संख्या सुमारे 2500 इतकी आहे. BBC ने इंडिया द मोदी क्वेश्चन ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केल्यानंतर देशात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. या डॉक्युमेंटरीवर बंदी देखील घालण्यात आली आहे. याबरोबरच महाराष्ट्राच्या विधानसभेत BBC च्या डॉक्युमेंटरी विरोधात प्रस्ताव मांडण्यात आला होता. आता हा प्रस्ताव मंजूर झालाय. 2002 मध्ये गोधरा येथे दंगली झाल्या तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. दंगलीच्या वेळी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून BBC ने ही डॉक्युमेंटरी बनवली होती. त्यावर केंद्र सरकारनं हा अपप्रचार असल्याचं सांगत BBC ने केवळ एक बाजू दाखवल्याचं म्हटलंय. यंदा रिलीज होणाऱ्या मोठ्या चित्रपटांच्या यादीत पोन्नियिन सेल्वन 2 चे देखील नाव घ्यावं लागेल. प्रसिद्ध लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या पोन्नियिन सेल्वन नावाच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित पोन्नियिन सेल्वनची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता मात्र ही प्रतीक्षा संपली. निर्मात्यांनी पोन्नियिन सेल्वन 2 चा जबरदस्त पोस्टर लॉन्च करत चित्रपटाचा ट्रेलर 29 मार्चला रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे. याबरोबरच 28 एप्रिलला थिएटरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रंगणार आहे. या विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने-सामने येत आहेत. या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 8 पैकी 6 सामने जिंकलेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना आज संध्याकाळी 7:30 मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळं या सामन्यानंतर महिला प्रीमियर लीगचे पहिले चॅम्पियनपद कोणता संघ आपल्या नावावर करेल याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसतीय. चर्चेतली बातमी. रागांची पत्रकार परिषद असणार आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून तर प्रतिक्रिया दिलीच, पण ते प्रत्यक्ष पत्रकार परिषद कधी घेणार आणि त्यात काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. त्यामुळे चर्चेतल्या बातमीत आज या पत्रकार परिषदेत काय झालं याची माहिती घेऊया. राहुल गांधींचा एल्गार, म्हणाले माफी मागायला मी सावरकर नाही. खासदारकी गेल्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी लोकशाहीसाठी लढण्याचा एल्गार केला. मी गुडघे टेकणार नाही, मी राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही, गुडघे टेकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या भाषणाला घाबरलेत, त्यामुळेच त्यांनी ही कारवाई माझ्या विरोधात केली, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. याबरोबरच आपल्याला साथ देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेत राहुल यांनी मांडलेले मुद्दे थोडक्यात पाहूया. देशातल्या लोकशाहीवर रोज आक्रमण होत आहे. लोकांनी शांत बसून सगळं सहन करावं अशी अपेक्षा सरकारची आहे. गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांना 20,000 कोटी रुपये कुणी दिले? माझ्यावर कारवाई केली तरी मी प्रश्न विचारतच राहणार. गौतम अदानींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का वाचवत आहेत? अदानींच्या विरोधात काहीही कारवाई का होत नाही?
अदानींवर केलेले आरोप हे भाजपाच्या लोकांना देशावरचे आरोप आहेत असं वाटत आहे. अदानी देश आहेत का? संसदेत अदानी आणि मोदी यांची दोस्ती कशी आहे हा फोटो मी दाखवला. त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी माझ्या विरोधात गदारोळ घालण्यास सुरुवात केली. मला पुढे बोलूच दिलं नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अदानी आणि मोदी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. संसदेतील माझं भाषण काढून टाकण्यात आलं. त्यानंतर मी सभापतींना प्रत्येक मुद्द्यांसह पत्र लिहिलं. त्यामध्ये अदानींना नियम बदलून 6 विमानतळ देण्यात आली असं सांगितलं. त्याबरोबर मी नियमांची एक प्रतही दिली ज्यामध्ये बदल करण्यात आला होता. पण त्यांना पत्र लिहूनही काही फरक पडला नाही. संसदेत काही मंत्र्यांनी माझ्याबद्दल खोटं सांगितलं की मी परकीय देशाकडून मदत घेतली. पण अशी मी कोणतीही गोष्ट केली नाही. माझी खासदारकी रद्द करा, मला तुरुंगात धाडा, पण मी माफी मागणार नाही. मी राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. माझ्या विरोधात कितीही कारवाया केल्या तरीही मी गप्प बसणार नाही. मी प्रश्न विचारतच राहणार आहे. सवाल पूछना मैं बंद नहीं करूंगा. नरेंद्र मोदी जी का अदानी के साथ क्या रिश्ता है और 20,000 करोड़ रुपए किसके हैं मैं पूछता जाऊंगा. मुझे कोई डर नहीं लगता इन लोगों से. और अगर ये सोचें कि मुझे डिस्क्वालीफाई करके धमका के जेल में डाल के मुझे बंद कर सकते, नहीं, मेरी वो हिस्ट्री नहीं है. तर श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.